अरे देवा देवा शुक्र 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 अरे बारे ते समर 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 हिट 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 अरे असे आओ देतो तर रात्री ठीक आहे नाही कुछ नाही अडकलं ठीक आहे कारण झाला भावन हो या आयुष्यात एकदा तरी सह्याद्रीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा. आयुष्यातली बेरीज आणि वजाबाकी इथेच मिळेल. जग हे एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत ते फक्त एक पान वाचतात. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठेच चाललेलो आहोत. येस, आता आपण चाललेलो नेरळला गार्बेट पॉईंटला, तेही कॅम्पिंग करण्यासाठी. आणि आपल्यासोबत अजून एक रायडर तुम्हाला भेट करू देतो. तुम्ही समोर बघत असाल, तुम्हाला आशीष दिसत असेल. खूप वर्षांपासून आमचं चाललं होतं की राईड करायचं करायचं आहे, ती आमची वेळ आलेली आहे आणि आपण चाललेलो आहे आता गार्बेट पॉईंटला. अजूनही काही जण आहेत ते आपल्याला पुढे भेटणार आहेत, खूप मजा येणार आहे. पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग डायरेक्ट आता मोठं व्लॉग सेटअपमध्ये भेटूया. वाजलेले तीन, तीनला म्हणजे पाच मिनटं आहेत आणि आता आपण निघूया. हँडग्लोव्स असं आपलं लगेज आहे. तुम्ही असेल आपल्याकडे टेंट आहे. आजही आपण कॅम्पिंग करणार आहोत आणि आपली ही अशी लगेज बॅग आहे, तुम्ही नेहमी बघत असाल. आणि आशिषचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. इथे स्क्रीनवरती नाव येतं किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जसं मला प्रेम देता तसं त्यालाही प्रेम द्या, कारण की आम्ही यूट्यूबर जे आहात प्रेमाचे भुकलेले असतो. तर तुमचं प्रेम आम्हाला देत राहा. चला आता निघूया. मोबाईलसुद्धा चार्जिंगला लावलेला आहे. फक्त एकदा उमेशला कॉल करतो. ए फ्यू मिनिट्स लेटर. चला चला बाय. खूप वर्षांपासून आमचं चाललं होतं की एक सोबत राईड करायची आणि फायनली तो दिवस आलेला आहे. आशिष आणि मी आम्ही एक छोटीशी गावानं एक राईड प्लॅन केलेली आहे, जसं तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल. आणि खूप मजा येणार आहे. आपल्यासोबत अजूनही काही जणं जॉईन होणार आहेत, जसं की उमेश आहे, अजून एक दोन जण आहेत. आता तिथं जास्तवरून कोणाचा प्लॅन कॅन्सल झाला तर माहीत नाही, पण उमेश तर आहे. आता उमेशशिवाय अजून कोणाला माहीत नाही, पण उमेश तर बोललं मी येणार आहे. आणि माझ्या डाव्या साईडला जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला एक कमान दिसत असेल, बघा, देवस्थान घनसोली गाव विकी. आणि तुम्ही माझ्यासाठी सांगतो, याला गवळीदेव बोलतात. आणि वरती एक मोठा वॉटरफॉल आहे आणि तो पावसाळ्यामध्ये खूप अग्रेसिव्ह असतो आणि खूप गर्दी असते. आणि वरती गवळीदेवीचं मंदिर पण आहे. आपण तो ब्लॉग शूट केला आहे, जर तुम्ही तो ब्लॉग पाहिला नसेल तर तुमच्या उजव्या साईडला आयकार्डवर लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. आणि एन्जॉय करा, फ्रीमध्ये आहे. फायनली आपण नेरळमध्ये आलेलो आहोत आणि आता उमेशला कॉल करायची वेळ झाली. आणि उमेश मला बोलला इथेच कुठेतरी आहे. हो या बस का, तू घर सोडून कुठे जाणार आहेस? हे घेतो काकडी वगैरे घ्यायला जाऊन येतो. आणि आतमध्ये तू जखमेघर थांब तिथे तिथे तिथेच थांब पहिले नाही करता. तुम्ही तिकडे चाललं का? हा मार्केटमधून आम्ही इकडे. ठीक आहे, चालेल. आणि जेव्हा पण मी उमेशसोबत ट्रेक केलेलं आहे तर खूप मजा आलेली. आणि आज कॅम्पिंग म्हटलं आणि त्यात प्लस कुकिंग असणार आहे. थोडंफार काही गोष्टी बनवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि बघा, सनसेट पण व्हायला सुरुवात झालेली आहे. काय माहिती आम्ही गार्बेट पॉईंटपर्यंत लवकर पोचतो का नाही, आपला सनसेट मिस नाही झाला. पण ठीक आहे, काय हरकत नाही. जे पण काय असेल तुम्हाला पुढे जाऊन सांग. चला
मासेचा पोहला दिसतोय का तुम्हाला? तो आता गाडीवरती बसायला गेला, डायरेक्ट त्यांना अटॅक केला त्याच्यावरती. माझ्याकडे देखील येऊ शकतात, थोडं गाडी मागे घेतो. चालले ना पुढे कुठे जाणार? अशा जागी आले ना ते पण समजत पण नाही, विचार पण नाही करू शकत. डेंजर सिच्युएशन झाले. एक माशी ती हे कर गाईज बघताय का काय सिच्युएशन झालेली आहे. अशा जागी मधमाशीचं पोळेल आपण विचार करू का फक्त मला सांगा. आणि तिकडे मधमाशीचं पोळलो तो गाडीवरती जर बसून बाईक पुढे घ्यायला तर तेवढ्या मध्ये पूर्ण तो माशांचा झुंड उडून त्याला दोन तीन जागी वाईट पण केलं आहे. आता त्याला समजणार नाही, थोड्या टायमाने समजून येईल कुठे चावलं ते. काण झाला भावांनो, समोर जो बसेल तुम्हाला काण झाला भावांनो, बेकर मासे चावले. तुम्हाला कॅमेरा दिसतोय नाही बस बेकार. आता अजून खाजवलं नाही, आता पुढे बघू आता काय होतं. मी पण गाडी पार्क केलं, माझं लक्ष गेलं नाही तर लक्ष गेलं असं तर बरं झालं. तर ठीक आहे चालायचं, लय बेकार चालू. अशा वेदना होत आहेत पण काय सांगू तुम्हाला, कांड होई गवा कांड. पण ठीक आहे, अशा काही गोष्टी घडत असतात जेव्हा आपण डोंगरात जातो पडलं चालायचो. आणि सनसेट पण व्हायला सुरुवात झालेली आहे माझ्या उजव्या साईडला. तर तुम्ही असाल आणि उमेश जर तू हा व्हिडिओ पाहत असेल तर खूप खूप धन्यवाद. तुझ्यामुळे खूप काही गोष्टी मला अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात आणि मेन म्हणजे ब्लॉग शूट करायला भेटतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असं तुझं सहकार्य असू दे आणि खरंच खूप धन्यवाद. तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर तुम्हाला इथे सुंदर असा वॉटरफॉल पाहायला मिळेल. खूप गर्दी असते, आता पण थोडंसं पाणी आहे वर असेल तुम्ही आणि क्या पाहत आहे. खरंच खूप बरं वाटतं इथं आला. पावसाळ्यात जर आलात तर काय जन्नतच आहे, पण हिवाळ्यात काय कमी नाही. हिवाळ्यात पण खूप मजा येते, डिफरंट डिफरंट ऋतू असतात त्याप्रमाणे आपण एन्जॉय करतो. आता कोणाला पावसाळा आवडतो तर कोणाला पावसाळा आवडत नाही, कोणाला हिवाळा आवडतो तर कोणाला हिवाळा आवडत नाही, तर कोणाला उन्हाळा आवडतो तर कोणाला उन्हाळा आवडत नाही. असे डिफरंट डिफरंट प्रकारचे लोक असतात आणि त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे ते लोकं करत असतात, पण आम्हाला काही चालतं. थंडी असू, बर्फ असू, काही असू द्या, म्हणजे आम्ही ऑल वेदरमध्ये फिरू शकतो एवढी आपली कॅपॅसिटी आहे. आणि आज वातावरण पुन्हा एकदा थोडंसं ढगाळ आहे आणि एवढं क्लिअर दिसत नाही आहे. बघा असाल तुम्ही वाईट वाईट दिसतंय. सेम मला महाबळेश्वर राईडच्या वेळेला पण असंच थोडंफार वातावरण भेटलं होतं. पण ठीक आहे, सर्व गोष्टी मनासारख्या होत नाही, काही ना काहीतरी राहतंच, काही ना काहीतरी राहतंच, काही ना काहीतरी राहतंच राहतंच राहतंच, सगळंच भेटत नाही आपल्याला. ठीक आहे, मला असं वाटतं की मी नेहमी बोलत असतो, मी नेहमी आपल्या ब्लॉगमध्ये बोलत असतो की हे राहून गेलं ते राहून गेलं, हे भेटलं असं ते भेटलं असं ते बरं राहिलं असतं. मला असं वाटतं की मी खरं सांगू नशीबाने मला या गोष्टी अनुभवायला मिळतात. काही लोक असे ते घराच्या बाहेर पण पडत नाही, तर ते लोक एवढं कंप्लेंट करत नाही. काही लोक करतात तर काही लोक करत नाही. मला तर खूप काय भेटतं तर असं वाटतं की कंप्लेंट करू नये, फक्त एन्जॉय केलं पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण की खूप लोक रडत बसायला हे राहिलं. आता ॲज अ मोठो ब्लॉगर किंवा ब्लॉगर म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता आमच्यात असतं की अरे वातावरण क्लिअर असेल तर शॉट चांगले येतील, पाऊस नसेल तर व्हिडिओ चांगला येईल, खूप काही गोष्टी शूट करता येतील, असं आमच्या डोक्यामध्ये असतं. तर ते काय ना गोष्टीने आमचं राहून जातं. आता बघा किती सुंदर हा व्ह्यू आहे बघा, पण ते ढगाळ वातावरण असल्यामुळे तेवढं क्लिअर दिसत नाही, बस तेवढ्याच गोष्टी खटकतात एव्हरी ब्लॉगरला. मलाच नाही, जो ब्लॉगर जो आहे, मोठो ब्लॉगर असेल, लाईफस्टाईल ब्लॉगर असेल, कुठलाही ब्लॉगर असेल, त्याच्यासाठी व्हिडिओ क्वालिटीमध्ये वेदर क्लिअर असणं खूप महत्त्वाचं. पण मी एवढं जास्त त्यावर लक्ष देत नाही. हा थोडंफार कधी कधी वाटतं की यायला नेहमी नेहमी असं होतं, पण त्यातून पण मी मार्ग काढतो. ते तुम्ही एडिटिंगमध्ये पाहत असत,
खूप काही गोष्टी लोकांना कळत नाही, पण मी एडिटिंगमध्ये सगळं खेळून बसतो, त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला एवढा दिसत नाही. पण ठीक आहे, चालेल. तेवढं सगळं जसं मी मगाशी बोललो की सर्व माणसासारखं होत नाही, काही ना काहीतरी राहतच, काही ना काहीतरी राहतच. क्या वाटत ट्रेन येते वाटतं कडक मातरांची राणी तुम्हाला येताना दिसते. एक जबरदस्त हो या आणि आपणही मातरांच्या राणीचा ब्लॉग शूट केला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर वरती आयकडो लिंक असते किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. फायनली आपण पार्किंगच्या इथं आलेलो आहोत. माझ्या मागे तुम्ही असाल दोन, आपली बाईक एकदम झेड सिक्युरिटी लागलेली पार्किंग दिसत असेल, फुल कव्हरवर टाकलेलं आहे आणि आचेसी बाईक पण इथं लावलेली आहे. आणि स्पेशल व्यक्ती आपल्यासोबत आहे ते म्हणजे उमेश आहे. उमेशला तुम्ही ओळखतात, आपल्या ब्लॉगचा नेहमी सेलिब्रिटी आहे तो. मी जेव्हा पण नेरळला येतो ह्याच्यासोबत असतो. तुम्ही खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आपला प्रबळगडचा जो व्हिडिओ होता त्यात तो आहे, परत बेकरी वॉटरफॉल्सचा त्याच्यामध्ये पण तो आहे. आपण त्याच्याच घरी लंच केला होता आणि खरंच खूप बरं. त्याच्यासोबतच आपण जाणार आणि आपल्याला झालेला उशीर. आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि मागे बसा तिकीट काउंटर आहे आणि प्रत्येकी व्यक्तीचे 50 रुपये घेतले जातात, जसं की मी नेहमी सांगितलेलं आहे. नहालबुलांचे मला वाटते 25 रुपये काहीतरी आहेत, पण आम्हाला तिकीट देण्याची गरज नाही आहे की आपल्यासोबत आहे उमेश. उमेशची ओळख आहे त्यामुळं आपल्याकडून पैसे घेतले नाही, आपण 50 रुपये घेतात हे लक्षात असू द्या. आणि लवकर आपल्याला जावं लागेल कारण की काळोख व्हायला सुरुवात झालेली आहे. काळोख झाल्या आपल्याला रस्त्यामध्ये काही प्राणी वगैरे आढळू शकतात, त्यामुळे बघू, ट्राय करू. आता पाणी भरतो आहे आम्ही आणि पाण्याची गरज आहे आणि पुढे गेला पाणी लागेल, आणि थोडं ट्रेक करत आपल्याला जायचं. जिथून आम्ही ब्लॉगची सुरुवात केली त्याच्या पुढे आल्यावरती इथे बघत असाल, म्हणजे आपल्या डाव्या साईडला इथे एक छोटासा स्टॉल आहे आणि त्या स्टॉलचा मालक आपल्यासमोर आहे दादा. जसं की मी आता चहा पिली, खूप छान होती, खूप बरं वाटलं. जर तुम्ही इथं आलात तरी आता नक्की भेट द्या. यांच्या इथे मला वाटते ऑमलेट वगैरे खूप नाश्त्याचे प्रकार आहेत, आता त्याच्याकडून आपण जाणून घ्या. आता आपल्याकडे काय काय अवेलेबल? सर आमच्याकडे ऑमलेट, भुर्जी, चहा, मॅगी, कॉफी, उसळ मिसळ. उसळ मिसळ, जसं की मी ऐकलं की तुमच्या इथली मिसळ खूप फेमस असते. हो पूर्ण, कारण की सकाळी आम्ही 6 चालू करतो तर आमची मिसळ 10 पूर्ण संपून जाते. यस, यावत आलात तर या बघा, तिथून ज्या गेटच्या इथं आपण उभं तिथून आलात, इथे असं लेफ्ट साईडला स्टॉल आहे आणि पुढे गेलं अमन लॉज स्टेशन आहे, लक्षात ठेवा त्याच्या आधीच त्यांचा स्टॉल आहे. आणि जर तुम्हाला जर यायचं असेल किंवा यांच्याकडून काही ऑर्डर घ्यायची असेल तर त्यांचा नंबर ते सांगतील. माझा मोबाईल नंबर आहे 74-47-22-26-44. यस, या नंबरवरती कॉल करा, खूप छान तुम्हाला हॉस्पिटॅलिटी दिली जाईल. सध्या आपण अमन लॉज स्टेशनच्या इथे आलेलो आहोत. आपल्याला समोर तर बघा सांगतो, इथून असं स्टेशन आहे, तुम्हाला दिसेल दाखवतो. जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर इथून तुम्हाला जी मातरांची ट्रेन आहे ती मिळेल. झालं आता पण दिसतं तुम्हाला इथं, क्या बात आहे. माझ्या मागे जर तुम्ही बघाल तुम्हाला मातरांची राणी दिसत असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नेरळ स्टेशनपासून मातरांची राणी स्टार्ट झालेली आहे. मला वाटतं 1.5 महिना झाला असेल, 1.5-2 महिने झाले स्टार्ट झालेली. पण तुम्ही पावसाळ्यात जर आलात तर ती अमन लॉज ते माथेरान असते हे लक्षात ठेवा. त्याच्या खालून तुम्हाला ट्रेन भेटणार नाही कारण की रस्त्यामध्ये खूप वेळा दरड कोसरते आणि त्यामुळे रस्ते बंद होतात. त्यामुळे अमन लॉज ते माथेरान, माथेरान ते अमन लॉजपर्यंत माथेरानची राणी असते हे लक्षात ठेवा. अमन लॉजच्या थोडंसं पुढे आल्यावरती बघा, तिथं अमन लॉज आहे आणि थोडंसं पुढे आल्यावरती असा एक रस्ता होतो आणि हा रस्ता होतो गारबेट पॉइंटला आणि आपल्याला या रस्त्याने जायचं आहे. मला वाटतं जेमतेम इथून
आपल्याला गारबेट पॉईंटपर्यंत जाण्यासाठी जेमतेम मला वाटतं एक तास लागेल. जर आपण थांबत थांबत गेलो तर दीड तास पण लागेल आणि अंधार व्हायला सुरुवात झालेली तुम्ही असाल. ऑलमोस्ट अंधार व्हायला सुरुवात झाली. जसं की मी नेहमी बोलत असतो की आपली नाईट कॅम्पिंग जी असते खूप रिस्की असते, त्यामुळे थोडंसं काळजी घेतली पाहिजे. पण मला टेन्शन नाही, कारण की तीन माकडं माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. हा तर एकटा असतो तर थोडंफार टेन्शन आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही, चालाय तेवढं. चला मग पुढे जा. जेव्हा पण आपण ट्रेकिंगला येतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला कचरा जो असतो आपल्याकडे ठेवायचं, जे पण आपण खाल्लेलं असतं आपल्याकडे ठेवायचं, पाण्याची बॉटल असेल तरी आपल्याकडे ठेवायची. पण अशी काही माणसं जी आहेत ती इथे येतात आणि असा कचरा करतात. बघा किती पाण्याच्या बॉटल आहेत, किती. मी वेळोवेळी सांगत असतो आपल्या ब्लॉगमध्ये, जर तुम्ही ट्रेकिंगला आलात तर प्लीज ह्या गोष्टीची काळजी घ्या. पण लोकं तर लोकं ऐकत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही भरलेली पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता, पण खाली घेणं आणू शकत, काय प्रॉब्लेम आहे. तर बघा इथे पण कचरा तुम्हाला सगळं काय बोलायचं होतं. तर प्लीज जर कोण हा माझा व्हिडिओ जे कट्टर माझे सबस्क्रायबर असतील व्ह्यूअर असतील तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या ठिकाणी गेला तर प्लीज अशी काळजी घ्या. आणि खूप मला बरं वाटेल, तुम्हाला काय सगळ्यांनाच बरं वाटेल, पण प्लीज ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि मी सर्वात मागे आहे, थोडंसं फास्ट चालतो, थोडंसं खालून वरती आल्यावरती इथे असा सुंदर असा व्ह्यू आहे समोर असेल क्या बात आहे. आणि या साईडला तुम्ही असाल या माथेरानचं मार्केट, तर तुम्ही आता ज्या अमन लॉजच्या आपण तिथे थांबलेलो तिथून असं गेलात तर हे पुढे असं मार्केट आहे. बघा समोर असाल सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. आता थोडंसं वातावरण ढगाळ्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे. आणि या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे, गारबेट पॉईंट त्या साईडला कुठेतरी आहे. आणि चला मग वेळ न वाया घालवता, काळोखाच्या आधी पोचलं पाहिजे. चालू आशीष, मला वाटतं एक दोन वर्षांनी ट्रेकिंग करत असेल तू. नाही का? हा बरोबर, एक वर्ष राजगडला गेलो. आता कसं वाटतं रायडिंग जॅकेट सोबत ट्रेक करतो? रायडिंग जॅकेट सोबत कोण ट्रेक करत नाही, रायडिंग सोबत जॅकेट सोबत रायडिंग करतो. आता सिच्युएशन झाले त्याच्यामध्ये आता रायडिंग जॅकेट घालून आपल्याला ट्रेक करायला लागतो. असंच किस्सा माझ्यासोबत झाला होता केदारनाथच्या राईडच्या वेळेला. जेव्हा मी केदारनाथचा ट्रेक स्टार्ट केला होता आणि तिथे थंडी खूप होती आणि माझ्याकडं रायडिंग जॅकेट मी बॅगेत ठेवलं आणि रायडिंग शूज जे ते मी घातलेले होते आणि ते काढायची पण इच्छा नव्हती. तसं माझे ट्रेकिंगचे शूज होते पण ते मी घातले नाही. पण पुढे जाऊन मला रिलॅक्स झालं की बरं झालं मी ट्रेकिंगचे शूज घातले नाही, रायडिंग शूज घातले. जर रिझन सांगतो, कारण की माझे रायडिंग शूज जे होते ते वॉटर रेझिस्टंट होते, त्यात पाणी जायचं टेन्शन नव्हतं, त्यामुळे मी केदारनाथची राईड पूर्ण रायडिंग बूटसोबत केली. पण कधी कधी फायदा होतो, असं नाही की होत नाही, होतो फायदा. माझ्यासोबत तर खूप वेळा झालेला आहे. चालत कधी कधी ॲडजस्ट करावं लागतं. आणि जसं मी नेहमी सांगत असतो, सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाही, काय ना काहीतरी राहतच. फायनली आपण गारबेट पॉईंटच्या जवळ पोचलेलो आहोत. समोर असेल तुम्हाला रेलिंग दिसत असेल आणि सनसेटचं काय आपल्याला भेटला नाही. बघा सनसेट होताना तुम्हाला दिसतं, म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे, काळोखसुद्धा झालेला आहे. पण तुमच्यासाठी एक स्पेशल लावतो, म्हणजे आपल्याला मूनराईज तर दिसतो. बघा मूनराईज तुम्हाला दिसत असेल आणि इथून असं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपण एंड पॉईंटच्या इथं आलेलो आहोत आणि तुम्हाला समोर गारबेट पॉईंट दिसत असेल. आता एवढं क्लिअर दिसत नाही माहीत, तेव्हा ते आहे. फायनली आपला टेंट लावून झालेला आहे आणि माझ्या मागे बसून तुम्हाला आशिषचा टेंट दिसतोय. आणि या साईडला तर तुम्ही पाहिला आपला टेंट इथे आहे आणि इथे असं आपला कॅम्प फायर आहे आणि इथे आपले उमेश सर जेवण होतात. उमेश सर आज काय म्हणू साहेब? तंदुरी, चिकन तंदुरी. चिकन तंदुरी आपले फेवरेट. बघत असाल तुम्ही इथे मॅरिनेट करायला ठेवले आणि लवकरच इथे बाजूच आहे, इथे सलाड बनवायचं काम चालू आहे. आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर आहेत नितीन सोळंके, हे आपल्यासोबत जॉईन झाले आणि खरंच खूप बरं वाटतंय. आणि इथलं वातावरण जर तुम्ही पाहाल एवढं तुम्हाला आता दिसणार नाही, सकाळी तुम्हाला खूप छान असं दाखवतो, पण आता सध्या वातावरण थोडं चांगलं झालेलं आहे. A few minutes later फायनली आपलं चिकन बनून झालेलं आहे आणि आता आपण जेवायला बसतोय. बिर्याणी आहे
आणि स्प्राईट आहे आणि सलाड आहे इथे बिर्याणी ऑलमोस्ट आम्ही घेऊन आलो होतो फक्त चिकन आम्ही इथं बनवलं आहे बघा चिकन इथे आणि थोडंफार इथं बनते खातो आणि मग भेटूया आपण तुमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता मी राऊंड पण मारून आलो आहे आणि आता झोपायची वेळ आहे समोर बघत असेल तुम्हाला आता एवढं क्लिअर दिसतं की नाही म्हणतात कॅम्प फायर चालू आहे आणि सर्वजणं बसलेत आणि थोडंसं आता मॅट टाकतो आणि स्लीपिंग बॅग टाकतो आणि झोपे आता आणि पुढे काय घडलं सांगेल ना तर डायरेक्ट सकाळी भेटूया सलाम 5 hours later सकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट आता थोड्या वेळात सनराईज व्हायला सुरुवात झाली तुम्ही बघत असाल आणि इतिहास आपला काही संसार होता आणि रात्र खूप बेकार गेली कारण की आजूबाजूला काही मुलं मुली आलेत आणि तुम्हाला दाखवतो नंतर तर ते एवढं धांगर धिंगा करत होते की रात्र आम्हाला झोपेची पूर्ण वाट लागली तसं उमेश गेला होता समजायला त्यांना पण तरी पण ते काय ऐकत नव्हते थोड्या वेळा नंतर परत ते बडबडबड करत होते आणि असे आवाज येत होत रात्री खरंच जंगलात जाऊन कॅम्पिंग करणं सोपं नाही आहे काही ना काही ते आवाज येत सर तर चला मग आता बाहेर जाऊ आणि जर तुम्ही जर कुठे जाऊन कॅम्पिंग करणार असाल किंवा तर प्लीज लक्षात ठेवा तिथे जाऊन आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या सध्या सनराईज व्हायला सुरुवात झालेली आहे समोर जो बस असेल तुम्हाला दिसत असेल सनराईज होतं आहे आणि इथे असा आपला टेंट होता आशिषचा टेंट होता आणि हा माझा टेंट आहे आणि सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघत असाल या साईडला क्या बात आहे आणि इथं पूर्ण धनदाट जंगल आहे पुढे आणि इथून जर असं खाली केलं तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल बघा समोर बघा असेल तुम्हाला इथे एक वाडी आहे जेमते मला वाटतं 10-15 घरं असेल त्यांची आणि जर या साईडला जर तुम्ही आला म्हणजे डाव्या साईडला तुम्हाला गारबेट पॉईंट इथं दिसत असेल ॲक्च्युली हे सुद्धा गारबेट पॉईंटच आहे इथे लोक कॅम्पिंग करतात पण आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही इथेच स्टे केला आणि इथून असं गारबेट पॉईंट आहे ॲक्च्युअल म्हणजे जिथं लोक जाऊन व्हिडिओ शूट करतात ते पुढे आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं आता तुम्हाला बेरोलमध्ये दिसत असेल तर वाईड अँगलमध्ये एवढं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवते बघा असा हा व्ह्यू आहे इथून असं स्टार्ट होतं आणि जर तुम्ही पावसाळ्यात आलात किंवा पावसाळा संपायचा थोडंसं आधी आलात तर तुम्हाला सोनकीची फुलं वगैरे अजून काही 2-3 प्रकारची फुलं पाहायला मिळतात आणि तेव्हा गारबेट पॉईंटची जी ट्रेक असते खूप फेमस असते आणि आत्तासुद्धा आहे आणि आता सध्या हिवाळा स्टार्ट होतो आणि हिवाळ्यामध्ये एक नंबर मजा आहे कॅम्पिंग करण्याची आणि आम्हालाही मजा आली फक्त रात्री जसं तुम्हाला सांगितलं की पोरं आली होती अजून पण आहेत बघा तुम्ही समोर असेल तुम्हाला इथे दिसत असेल नुसती रात्रभर बडबड बडबड झोपू दिलं नाही पण ठीक आहे काय हरकत त्यांना आम्ही समजलं रात्री पण ते काय ऐकत नव्हते लहान पोरं जातात त्यांना काय म्हणणार पण त्यांच्या सरांना पण आम्ही सांगितलं पण सर पण काय ते बोलतं की ते आमचं ऐकत नाही म्हणजे काय म्हणत होता पण ठीक आहे कशी तरी रात्र असं नाही की झोपलं नाही थोडंफार झोप यायची पण यांच्या आवाजामुळे जागे यायची तर अशा काही गोष्टी घडत असतात चला मग काय हरकत नाही गारबेट पॉईंटच्या इथं उभं राहिल्यावरती आपल्याला काही सुंदर असे नजारे पाहायला मिळतात आणि काही ठिकाणं पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो समोर बघत असाल ही माथेरान वस्ती पूर्ण म्हणजे माथेरान मार्केट वगैरे आहे इथे तुम्ही बघत असाल इथे जसं मी रात्री पण सांगितलं होतं आणि या साईडला जर आलात तर गारबेट पॉईंटचं तुम्हाला एंड लोकेशन तुम्हाला दिसत असेल बघा आणि समोरच आता एवढं धुक्यात दिसत नाही सोंडाई किल्ला आहे या साईडला गेला आता धुक्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आणि या साईडला जर आलात तर पूर्ण मला वाटतं कर्जत सिटी दिसते त्या साईडला जसं रात्री आमचं डिस्कशन चालू होतं आणि इथं असं आपला टेंट 2 टेंट दिसत असेल हा आशिषचा आणि हा माझा आहे आणि या साईडला फेब फोर्ड आहे आता तो एवढा क्लिअर काय या साईडून दिसणारच नाही कारण त्या साईडला जावं लागेल आणि सुंदर अशी ही जसं माथेरान सिटी तुम्हाला दाखवलं सिटी म्हणतात ना गाव एक छोटंसं आणि माथेरानचा जो एंड पॉईंट जो असतो तो या साईडला तुम्हाला इथं दिसत असेल आणि खूप मजा आली आणि मला वाटते हिवाळ्यातला हा पहिलाच आपला ट्रेक आहे आणि कॅम्पिंगसुद्धा आहे याच्यानंतरही काही व्हिडिओ येणार आहेत आणि तेही यासारखेच भरणार किंवा ह्यापेक्षाही भरणार असणार आहेत आणि ते बघायला तुम्हाला मजा येणार आहे आणि तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट दाखवतो नक्की बघा आवडतं लाईक करा
आयुष्यात एकदा तरी सह्याद्रीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा. आयुष्यातली बेरीज आणि वजाबाकी इथेच मिळेल. जग हे एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत ते फक्त एक पान वाचतात. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असेल. आवडले असेल तर लाईक करा. आणि ऑलमोस्ट सूर्यदेवता वरती आलेले आहेत आणि आपला असा टेंट आहे बघत असाल तुम्ही इथे. आणि भन्नाड असे काही शॉर्ट्स आपल्या आशिषने घेतलेले तुम्ही पाहिले असेल. सिनेमॅटिक शॉर्ट्स होते आणि खूप बरं वाटलं. आम्ही आता रील्ससुद्धा टाकलेले आहेत आणि शॉर्ट्ससुद्धा टाकले ते पाहिले नसेल. आणि आपला इंस्टाग्राम आय डी इथे समोर येत असेल तर तुम्ही फॉलो करा. तिथे लाईव्ह अपडेट तुम्हाला पाहायला मिळतात मी कुठे चाललो आणि कुठे जाणार आहे. आणि आता आपण निघायच्या तयारीत राहू. आपण आपले जे टेंट आहेत त्याचा पुन्हा तुम्हाला काढताना टाइमलास पाहायला मिळेल. चला आता निघूया. आणि आता आपली जाण्याची वेळ आलेली आहे. त्याच्या आधी जाण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची होती. थोडं मला पुढे येता नाही आलं पण म्हणलं आता तुम्हाला दाखवू. आता आपण ॲक्च्युअलमध्ये गारबेट पॉईंटच्या इथे आहोत. म्हणजे इथून गारबेट पॉईंट स्टार्ट होतं आणि माझ्या समोर जवळ असाल हा पूर्ण व्ह्यू गारबेट पॉईंटचा आहे. इथून जर गेलात आणि सुंदर असा सनराईज झालेला आहे आणि जर तुम्ही त्या पाण्यामध्ये पाहत असाल तुम्हाला सुंदर अशी सोन्याने चरलेली चादर दिसत असेल आणि रिफ्लेक्शन बघा सोन्यासारखं दिसत असेल. आणि या बात आहे का दिसतं व्ह्यू. आणि या साईडला बघत असाल पूर्ण कर्जत सिटी दिसते. आपला टेंट काढून झालेला आहे बघत असाल तुम्ही. सुंदर असं लोकेशन होतं आणि इथं असं म्हणजे आग पेटवली होती आणि आता बॅग भरायचं आणि निघायचं समोर बघत असाल. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा आणि पण तो व्हिडिओ बघता. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसू का. फ्रीमध्ये कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ मला पण काही सेकंड लागतो तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ तोपर्यंत निवांत कुठते. बाय बाय.